गुड मॉर्निंग स्टूडेंट, क्लास 7 सब्जेक्ट इंग्लिश 3.5 द रेड हेडेड लीग पार्ट 2 व्हाट हैपन नेक्स्ट डॉक्टर वास्टन अकाउंट यस्टरडे इज द पैराग्राफ लास्ट दैट विल डू मिस्टर विल्सन आई कैन गिव यू माय ओपिनियन ऑन हिज दिस सब्जेक्ट In day or two, today is Saturday and by Monday we may come to the consultation. They start your part 2. Well, Mr. Weston, what do you think of at it all? Of Mr. Hopeless after Mr. Wilson had left. I make nothing of it. I answer frankly, Hopeless sat silently for some time. And then invite me to go out with him. We went to the square where Mr. Wilson had his shop. Homeless observation are carefully. There were many shops and office in the square. And a bank just behind office in the square and Mr. Wilson's shop. Homeless spent some time outside the shop and thumped upon the pavement 2 or 3 times. Finally, he knocked on Mr. Wilson's door. A young man opened the door. Mr. Hope asked him to be the strain. The assistant answered the question and quietly closed door. Bagat Katrile. पार्ट 2 भाग 2 मध्ये आपल्याला दिलेला आहे व्हाट हॅपन्ड नेक्स्ट डे पुढे काय घडलं डॉक्टर वॉटसनने त्याचे स्पष्टीकरण दिलेलं आहे वेल वॉटसन व्हाट डू यू थिंक इट ऑल वॉटसन तुम्हाला या सर्व गोष्टीबद्दल थिंग्स म्हणजे वाटणे थिंक म्हणजे वाटणे थिंक म्हणजे वाटणे ऑल म्हणजे सर्व म्हणजे तुला जे गोष्ट आपण बघितलं ते कसं तुला काय वाटते असं त्याला विचारलं आज मिस्टर होमलेस आफ्टर मिस्टर वॉल्सन लेफ्ट मग वॉस्टन विल्सन गेल्यानंतर त्याने मिस्टर होमने त्याला विचारलं आय मेन नथिंग ऑफ इट मला तर काही नथिंग म्हणजे काही नाही नथिंग म्हणजे काही नाही काही नाही तो काय म्हणतो मला असं काही समजत नाही आय आन्सर फ्रँकली फ्रँकली मी बाय प्रामाणिकपणे उत्तर दिलं होमलेस सार सायंटली पार्ट सम टाइम होमलेस काही वेळेस शांत होता अँड देन इन्व्हाइट मी टू गो आउट विथ हिम त्याला बाहेर बोलावलं काही वेळेसाठी आणि वी वेंट टू द स्क्वेअर मिस्टर विल्सन हॅड सी शॉप ज्या ठिकाणी मिस्टर विल्सनचा दुकान होता त्या शॉपजवळ ते गेले होमलेस ऑब्झर्वेशन द एरिया केअरफुली त्याने काळजीपूर्वक ते एरिया जो परिसर होता त्या दुकानाचा त्याचे काळजीपूर्वक निरीक्षण केलं देर वेर मेनी शॉप्स अँड ऑफिस इन द स्क्वेअर त्या ठिकाणीचे भरपूर प्रमाणात दुकानं होते शॉप होती अँड बँक जर बिहाइंड मिस्टर विल्सन शॉप आणि मिस्टर विल्सनचा जो शॉप होता दुकान त्यामुळे काय होती एक बँक होती होमलेस स्पेंड सम टाइम द आउटसाइड द शॉप अँड थंब अपॉन द पेमेंट टू आर टी टाइम त्यांच्या दुकानच्या आजूबाजू 2-3 वेळा फिरलं आणि तिथं त्याने फुटपाथवर असं बघितलं फायनल अर्थ काय झालं ही नॉक ओपन द विल्सन डोअर बघा विल्सन डोअर जवळ एक जो दुकान होता त्या शॉप लोक एक डोअर होता एक मॅन ओपन द डोअर ज्या डोअर ठोकलं तर त्या डोअर त्या एका एकनं एका तरुण मुलानं उघडलं मिस्टर होमलेस मिस्टर होमलेस त्याला विचारलं हिम टू द वेस्ट रॅन तो काय म्हणतो त्याने एका तरुणाला उघडलं त्याला विचारलं हा स्टँड जाण्याचा मार्ग आहे का द असिस्टंट अँसर तो जो असिस्टंट होता त्याचा जो मदतनीस होता त्याने उत्तर दिलं प्रश्नाने उत्तर दिलं आणि क्वायटली क्लोज द डोअर आणि त्याने अचानक काय केलं पुन्हा दरवाजा बंद केला आय से मी म्हणालो आय एम शुअर मला खात्री आहे दॅट इन्क्वायरी युअर वे ओनली इन द ऑर्डर टू हिम मला माहीत आहे का त्याचे निरीक्षण करता यावे यासाठी तुम्ही त्याला पत्ता विचारला यस हो नॉट हिम होमलेस म्हणाला बट द नी ऑफ हिज ट्राउजर मला त्याच्या गुडघ्याचे निरीक्षण करण्यासाठी अँड
व्हाट डू यू सी, मला काय दिसले ते, मग मला काय दिसले तुम्हाला सांगा, तो ज्याला विचारत आहे उद्याला काय दिसले आपण उद्या बघणार आहोत.